ऋतुराज गायकवाड इथून पुढे सीएसकेची कॅप्टन्सी सांभाळू शकतो. जडेजाशिवाय त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. ऋतुराज गायकवाडचं नाव थोडस चर्चेमध्ये होतं. धोनी नंतर कॅप्टन्सी मला असं वाटतं ऋतुराज गायकवाड. देखा जायगा तो एक ऑप्शन लगता है बेन स्टोक्स. आयपीएलचा आणखी एक सीझन संपला आणि मागच्या अनेक सीझन प्रमाणे याही सीझन मध्ये पाहायला मिळाली कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची जादू. पण गेल्या काही सीझन पासून धोनी आता आयपीएल मधून कधी रिटायर्ड होणार आहे याची चर्चा रंगते आहे. पुढच्या आयपीएल मध्ये धोनी चेन्नईचा कॅप्टन असणार की नाही हे येणारा काळच सांगेल. पण आम्ही काही क्रिकेट फॅन्स, काही युवा क्रिकेटर्स, त्यांचे प्रशिक्षक यांना एक प्रश्न विचारला. धोनी नंतर सीएसकेचा कॅप्टन म्हणून तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल? ऋतुराज गायकवाड. आपण मागच्या सीझन मध्ये बघितलं की रवींद्र जडेजाने पण काही काळासाठी साइड लीड केली होती. माझ्या मते धोनी नंतर तो एकमेव असा एक्सपिरियन्स प्लेअर आहे. धोनी तर खूप बेस्ट कॅप्टन आहे, त्यात काही वाद नाही. पण ऋतुराज गायकवाड इथून पुढे सीएसकेची कॅप्टन्सी सांभाळू शकतो कारण त्यात ती क्वालिटीज आहे जी एम एस धोनीकडे पण आहे. या वर्षीच्या आयपीएलच्या सुरुवातीसच असं थोडीशी हवा होती की धोनी खेळेल नाही खेळेल. त्यावेळेस ऋतुराज गायकवाडचं नाव थोडंसं चर्चेमध्ये होतं. सीएसकेला रन्स पण करू देतो तर मे बी फ्युचरच्या दृष्टिकोनातनं बघता ऋतुराजसारख्या प्लेअरला ते देतील कॅप्टनशिप, कारण तो चांगली बॅटिंग पण करतोय, फॉर्ममध्ये पण आहे आणि शांत आहे. महाराष्ट्राची पण कॅप्टनशिप तो करतोय, त्याच्याकडे कॅप्टनशिपचा अनुभव पण आहे, क्वालिटी पण आहे. धोनीने नाही घ्यायला पाहिजे संन्यास, अजून एक वर्ष खेळायला पाहिजे, दोन वर्ष अजून खेळायला पाहिजे. सीएसकेसाठी तो चांगला फेवरेबल प्लेअर आहे. त्यानंतर तर असं वाटतं मला की जडेजाशिवाय त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. सीएसकेमध्ये धोनीच्या नंतर कॅप्टन्सी अजिंक्य राणेला पाहिजे. अजून मला असं वाटतं धोनीनंतर कॅप्टन्सी मला असं वाटतं ऋतुराज गायकवाड. अँड लॉंग टर्ममध्ये फ्युचर इंडियाचं पण तोच आहे, अजून सीएसकेसाठी पण तेच बेटर होईल. मला असं वाटतं धोनीनंतर कॅप्टन्सी दिली जावी ती अजिंक्य राणेला. माझ्या मते धोनीचा पर्याय तर चेन्नई सुपर किंग्सकडे नाही आहे, पण बघायला गेलं तर ऋतुराज गायकवाड त्याचं नाव मी सुचवेल, कारण की त्याच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. आणि लास्ट सीझनसुद्धा रणजी ट्रॉफी असेल, सैयद मुश्ताक अली असेल, व्हाईट बॉल रेड बॉल त्याने चांगल्या प्रतीने क्रिकेट खेळलेलं आहे. धोनीनंतर रवींद्र जडेजा खेळू शकतो, कारण धोनीनंतर सर्वात जास्त इंडियन आता एक्सपिरियन्स प्लेअर तोच आहे. मला असं वाटतं की अजिंक्य राणे व्हायला पाहिजे, कारण त्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, खूप त्याने भारतासाठी पण खूप सारं मॅचेस जिंकवल्या आहेत. अजिंक्य राणेचा एक्सपिरियन्स मला वाटतं सीएसकेला खूप कामाला येईल. मेरे हिसाबसे सीएसकेचा नेक्स्ट कॅप्टन प्रोबॅबली अजिंक्य राणे होणार आहे. कोण म्हणते ऋतुराज, कोण जाडेजा, कोणाला वाटते रहाणे, तर कोणाला बेन स्टोक्स. काही जण म्हणत आहेत धोनीनं पुढचे आणखी एक दोन सीझन खेळावं. तुर्तास धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे, पण तुम्हालाही धोनीनंतर सीएसकेचा कॅप्टन म्हणून कोणाला बघायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.